धुंडीराज गोविंद फाळके, ज्यांना आपण दादासाहेब फाळके या नावानं ओळखतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, ज्यांनी 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची निर्मिती करून मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिला सिनेमा बनवला. अशा व्यक्तिमत्वाचा जन्म झाला तो 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये. यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते आणि म्हणूनच मुलामध्ये सुद्धा संस्कृत भाषेचं हुशारपण आलं होतं. या मुलानं शालेय शिक्षण आटोपून 1885 साली सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला आणि 1890 साली जे जेतून पदवी संपादित करून बडोद्यामध्ये धाव घेतली. कलाभवनमध्ये शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला आणि छायाचित्रण कला ते शिकले. या सगळ्या गोष्टींचा त्यांना उपयोग झाला तो त्यांच्या व्यवसायामध्ये. गोधरामध्ये त्यांनी छायाचित्रकाराचा व्यवसाय सुरू केला. गोधरामध्ये राहत असताना संसार आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी फाळके योग्यरित्या सांभाळत होते. पण त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. गोधरामध्ये प्लेगची साथ पसरली आणि त्यामुळे त्यांची बायको आणि कालांतराने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा मात्र त्यांनी गोधरापासून दूर राहणं पसंत केलं. काही काळानंतर त्यांची भेट घडली ती ल्युमियर बंधूंनी नेमलेल्या 40 जादूगारांपैकी एका जादूगाराशी. तो म्हणजेच जर्मन जादूगार कार्ल हर्ट्स. आणि तेव्हापासून त्यांची स्थिर चित्रांशी गट्टी जमली. काही काळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेमध्ये त्यांनी ड्राफ्ट्समन म्हणून नोकरीही पत्करली. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव धडपडा, नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागृत होत असे आणि म्हणूनच त्यांनी या नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतंत्र छपाईचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचा छापखानाही काढला. याच व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून नवी तंत्र आणि यंत्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी थेट जर्मनी गाठली. हा व्यवसाय सुरळीत चालू असताना त्यांचा सहकाऱ्यांशी वाद झाला आणि हा छपाईचा व्यवसाय अखेर बंद करावा लागला. फाळक्यांना नवनवीन गोष्टी पाहण्यामध्ये आणि त्या शिकण्यामध्ये जास्त रस होता. एकदा त्यांनी लाईफ ऑफ ख्रिस्त हा मूकपट पाहिला आणि ते प्रचंड प्रेरित झाले. हलत्या चित्रांकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालं. आपणही मूकपट बनवावा अशी इच्छा मनात जागृत झाली आणि त्यांनी 1912 साली मित्राकडून कर्ज काढून धाव घेतली ती थेट इंग्लंडला. मूकपट बनविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची माहिती घेतली. तिथूनच तंत्रज्ञानही शिकून आले आणि 1912 सालीच त्यांनी राजा हरिश्चंद्र या पहिल्या मूकपटाची निर्मिती केली. जो मूकपट 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात दाखविण्यात आला. सिनेमातल्या स्त्री कलाकाराची गरज भागविण्यासाठी त्यांनी प्रसंगी पुरुषाला उभं केलं आणि ती भूमिका त्याच्याकडून साकारून घेतली. असा हा मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला मूकपट ठरला, जो चित्रपटगृहात 23 दिवस चालला. या मूकपटामुळे दादासाहेब फाळके यांची कीर्ती वाऱ्यासारखी अवघ्या भारतभर पसरू लागली होती. पहिल्याच प्रयत्नामध्ये घवघवीत यश प्राप्त झालं होतं. त्यानंतर फाळक्यांनी ठरवलं की आपण अजून चित्रपट बनवायचे, पण प्रत्येक चित्रपट सर्वसामान्यांपासून थोडा मोठ्यांना पटणारे असावेत, आवडणारे असावेत. आणि त्यातून निर्माण झाले अनेक पौराणिक चित्रपट. मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान, लंका दहन, श्री कृष्ण जन्म, कालिया मर्दन, सेतुबंधन, गंगावतरण. खऱ्या अर्थानं 1896 पासून 1912 पर्यंत अनेक नाटकं छायाचित्रित झाली होती. पण खऱ्या अर्थानं हलत्या चित्रांचा एक मूकपट निर्माण करण्याचं धाडस केलं ते दादासाहेब फाळके यांनी. फाळकेंची राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट बनवितानाची धडपड आपल्याला 2009 हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमामध्ये पाहायला मिळालेली आहे, जो सिनेमा ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकित झाला होता. दादासाहेब फाळके यांनी केवळ 19 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली होती. एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर दादासाहेब फाळके यांना आता ओळख प्राप्त झाली होती.
लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत, छायाचित्रीकरणापासून संकलनापर्यंत प्रत्येक काम बारीक अभ्यास करून करणारे दादासाहेब फाळके म्हणजे चित्रपट सृष्टीचे ऑलराऊंडर। राजा हरिश्चंद्रच्या माध्यमातून त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा उद्योग करता येऊ शकतो ही गोष्ट अनेकांनी जाणली आणि त्यातून निर्माण झाले अनेक चित्रपट। 1931 साली आलमारा हा पहिला बोलता चित्रपट निर्माण झाला आणि तेव्हापासून मूकपटांना जणू विरामच मिळाला। आता दादासाहेब फाळकेंच्या या चित्रपट सृष्टीला प्रगत तंत्रज्ञान प्राप्त होऊ लागलं होतं आणि त्यामुळे एकाहून एक दर्जेदार सिनेमे रसिकांच्या भेटीस येऊ लागले। एकंदरीत काय तर दादासाहेब फाळके यांनी उचललेला हा कामाचा विळा अनेक नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आपल्या हाती उचलला होता, त्यामुळे ही चित्रपट सृष्टी आणखीन प्रगत होईल याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच 1932 सालचा सेतुबंधन हा शेवटचा मूकपट निर्माण केल्यानंतर दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीतून निवृत्ती स्वीकारली आणि त्यांनी शेवटी नाशिकला राहणं पसंत केलं। नाशिकमध्ये 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि ही भारतीय चित्रपट सृष्टी जणू पोरकी झाली। अशा या मराठमोळ्या प्रतिभासंपन्न कलावंतानं हे सिनेजगत समृद्ध केलं। भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल कलावंतांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा दादासाहेब फाळकेंच्याच नावानं दिला जातो ही आम्हा भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे। अशा चित्रपट सृष्टीच्या जनकाला दादासाहेब फाळके यांना अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा। चित्रपट सृष्टीतील अशा अनेक नामवंत कलाकारांच्या जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी।